अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल मध्ये होणाऱ्या दरवाढी विरोधात आज जामनेर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने नगर परिषद ते तहसील कार्यालयापर्यंत केंद्र शासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला असून पेट्रोल डिझेलची होणारी दरवाढ थांबवावी या संदर्भातील निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। यावेळी जामनेर तालुका शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आता आपण जामनेर मधील नगरपालिका चौक येथे आलो होते। येथे आज शिवसेनेतर्फे वाढलेले पेट्रोल दर कमी करण्यात आवे याबाबत मोर्चा काढण्यात आलेला आहे। तसेच तुम्ही येथे बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। समोर बघा, सर समोर बघा, मोदी सरकार हाय हाय आला रे आला, शिवसेनेचा ढाण्या वाघ आला रे आला, शिवसेनेचा ढाण्या वाघ आला। या सरकारने जाहीर केलं होतं, आश्वासन दिले होते, तुम्ही सगळं साक्षी आहात की महागाई कमी करू, 100 दिवसात महागाई कमी करू। महागाई वाढते तेव्हा महागाई कमी झाली पाहिजे याच्याकरता हा मोर्चा आहे। आणि दिल्लीमध्ये आज 2 महिन्याच्या वर झालेत, शेतकरी थंडीमध्ये कुडकुडतो आहे, मागणे मागतो आहे। काय मागणे मागतो आहे? आमची कोणाची काही शेतकऱ्याची मागणी नाही आहे की हा कायदा करा म्हणून। तो कायदा हा केंद्र सरकारने केलेला आहे। हा जो कायदा आहे शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा आहे, शेतकऱ्यांच्या पुढे कुटुंबाचा कायदा आहे, शेतकऱ्यांच्या पुढच्या जो वारसांचा कायदा आहे। हा जो कायदा आहे हा रद्द करावा, हा नवीन बनवलेला कायदा केंद्र सरकारने रद्द करावा। त्यासाठी दिल्लीमध्ये आज शेतकरी तळ ठोकून बसलेले आहेत। अरे त्या शेतकऱ्यांकरता येऊ नये म्हणून काय, तर तुम्ही बघताय, तुम्ही टी व्ही बघताय सगळी मंडळी, काय तर असे अणकुशदार लोखंडाचे ते रॉड्स लावलेले, फक्त त्यांना आमच्या शेतकऱ्यांना गोळ्या घालायचे बाकी ठेवलेले आहेत, गोळ्या घालून ठार मारायचे बाकी राहिले आहेत। हे केंद्र सरकारचं काम चालू आहे। आणि आम्ही उलट आता हे विचारणार आहेत, मोदी सरकारना विचारणार आहेत, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारणार आहेत, साहेब हे खोटं आहे का? तुम्ही 15 लाखाचं आम्हीच दिलं होतं ते कधी देणार आहे? तुम्ही सगळे लोक साक्ष आहे त्या गोष्टीला। काळे धन कधी वापस आणणार आहे, किती वापस आणलं हे मग आम्हाला सांगा। जो तरुणांना तुम्ही चांगला रोजगार मिळू, रोजगार देऊ, ते किती लोक तरुणांना तुम्ही रोजगार दिला हे आम्हाला सांगा। तुम्ही स्मार्ट गप्पा मारतात, स्मार्ट सिटी बनवतात, किती स्मार्ट सिटी झाल्या हे लोकांना सांगा की इतक्या या देशामध्ये किती स्मार्ट बनवल्या, सिटी बनवल्या हे आम्हाला सांगा। आणि तसेच सामाजिकदृष्ट्या मराठा, धनगर आणि परीट या तिन्ही समाजाला आरक्षण मिळवण्याकरता हे जे ते समाज घुमताय फिरतायत तर त्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे हे याच्याकरता मोर्चा आहे। आणि शेवटी जाहीर करा की आजचे दिन कधी येणार हे पण जाहीर करून टाका। आणि तसेच शेवटचा मुद्दा असा आहे, येणाऱ्या काळामधल्या सगळ्या निवडणुका महाराष्ट्रातल्या येणाऱ्या काळातल्या सगळ्या निवडणुका ह्या तुमच्या त्या UM मशीनमध्ये नको तर मतपत्रिकेतून घेण्यात याव्यात ही अशी मागणी आमची शेवटची मागणी आहे। मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख माननीय श्री उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आज 5 फेब्रुवारी 2021 रोजी सर्व शिवसेना तालुका आणि शहरातर्फे सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी मिळून आम्ही आज जामनेर तहसील कार्यालयावरती मोर्चा आणलेला आहे। या मोर्चाचा विषय असा आहे की या देशाचं, या देशामध्ये राहणारे जे सर्वसामान्य नागरिक आहे की जे कोरोनाच्या महाभयंकर अशा संकटात सापडलेले होते आहे आणि अशा अवस्थेत देखील या केंद्र सरकारने तब्बल 6 जानेवारी ते 5 फेब्रुवारी म्हणजे आजपर्यंत या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल 1 नव्हे 2 नव्हे 5 नव्हे 6 नव्हे तब्बल 11 वेळेस
या केंद्र सरकारने या मोदी सरकारने या हिंदुस्तानचं इंधनवाढ म्हणजे पेट्रोल डिझेल असेल गॅस सिलेंडर असेल गॅस सिलेंडरसुद्धा 25 रुपयांनी महागलेलं आहेत आणि इंधनवाढ ही 11 वेळेस एका महिन्यामध्ये वाढलेलं आहे. हा रेकॉर्ड इतका मोठा या वाढीमुळे या हिंदुस्थानात राहणाऱ्या जनतेचं अक्षरशः कंबळलं मोडलं जात आहे. या सरकारचं डोकंसुद्धा ठिकाणावर नाही आहे इतकं सत्ता पिपासू असं एक केंद्र सरकार आहे. तर या केंद्र सरकारला जाग यावी म्हणून उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर आज 5 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यावरती निवेदनं देण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात बऱ्याच दिवसांपासून अच्छे दिनच्या बाता मारल्या जात आहे, चाटा मारल्या जात आहे. मोदी साहेब आपण या देशाला वेगवेगळे आमिष दाखवता आणि जो आजचा तरुण आहे त्याला तुम्ही सांगितलं होतं नोकऱ्या देऊ पण तो आज बेरोजगार आहे आणि आज तो कुठेतरी छोट्या मोठ्या नोकऱ्या बघतो पण त्याला गाडीचं पेट्रोल लागतं पण त्या गाडीत पेट्रोल टाकायला पेट्रोल तुम्ही माग केलेलं आहे, डिझेल तुम्ही माग केलेलं आहे. शेतकरी शेतात जातो त्याला शेतपंपासाठी ते पंपासाठी त्याला डिझेल लागतं पेट्रोल लागतं पण हे सरकार हे बाता मारणारं सरकार आहे, हे खोटं सरकार आहे, आमिष दाखवणारं सरकार आहे. या केंद्र सरकारचा मी जामनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि आम्ही प्राथमिक लेवलला पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे. आता येणारा मोर्चा हा पूर्ण कार्यकर्त्यांनिशी असेल. एकूण एक माणूस शेतकरी शेतकरी युवक प्रत्येकजण या मोर्चात सामील होईल आणि त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ की ह्या देशाचे दिशाभूल करणाऱ्यांची जागा काय. तर मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल वाढ डिझेल वाढ इंधनवाढच्या विरोधात आंदोलन छेडले गेले. जामनेर तालुका व जामनेर शहर शिवसेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने आंदोलन घेण्यात आले. केंद्र सरकारने जे भाव इंधनामध्ये वाढ केलेले आहे हे अतिशय चुकीचं आहे. यामुळे राज्यावर आणि जनतेवर हे ओझं पडत आहेत दरवाढीचं. त्याकरिता ही दरवाढ कमी व्हावी यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता आणि आज रोजी हा मोर्चा आता इथे तहसील कार्यात संपन्न झालेला आहे. तरी आमची केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी महागाईचे दर पेट्रोलचे इंधनाचे कमी करावे आणि राज्यांना जनतेला न्याय मिळून द्यावा. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच त्यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देखील देण्यात आलेले आहे. पेट्रोलचे दर हे कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.